सध्या सर्वत्र दसरा मेळाव्याची चर्चा आहे। अशातच आता विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे। सांगली जिल्ह्यातील आरेवाडीमध्ये आपण मेळावा घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आणि 2 ऑक्टोबरला आरेवाडी दसरा मेळावा घेणार आहे। धनगर समाजाचं आराध्य दैवत असलेल्या आरेवाडीमध्ये हा मेळावा संपन्न होणार आहे आणि धनगर समाजाचे प्रश्न आणि अडचणींवर या मेळाव्यामध्ये चर्चा होणार आहे असं देखील गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे। पाहूया। गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनाची प्रचंड महामारी असल्यामुळं दरवर्षी आम्ही दसरा मेळाव्याचं आयोजन करत होतो, ते करता आलं नाही। महाराष्ट्रातील समाज एकत्रित व्हावा, एकमेकाचा विचारमंथन व्हावं, विचारमंथनातून जागृती व्हावी आणि जागृतीतून एक मोठं संघटन तयार व्हावं आणि संघटन तयार झाल्याच्या नंतर संघर्ष करायची मानसिकता लोकांच्यामध्ये आपोआप येत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातील भाविकांचं तीर्थस्थान श्री क्षेत्र आरेवाडी श्री बिरोबाच्या बणामध्ये या वर्षीच्या दसरा मेळाव्याचं आयोजन घटस्थापनेनंतर आपण 7व्या माळेला दसरा मेळावा घेतो। यावर्षी 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचं आयोजन दुपारी 2 वाजता आरेवाडी येथे केलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना आपल्या माध्यमातून नम्रतेची विनंती आहे की 2 तारखेला मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं। आरेवाडी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय समाधान कोळेकर, माजी अध्यक्ष माननीय रावसाहेब कोळेकर, माननीय रमेश कोळेकर, विजय कोळेकर, सुभाष खांडेकर, विजय घागरे आणि अन्य बरीच मंडळी आज या प्रेसला आहेत। सगळ्या सदस्यांना हे जिल्हा नियोजन बैठकीच्या मीटिंगला बोलावलं जाईल। जयंत पाटलाच्या मनामध्ये प्रचंड भीती होती की आपलं काहीतरी निघेल, आपल्याला काहीतरी बोललं जाईल, आपण रुबाबात राहिलो आहे या जिल्ह्यामध्ये, कलेक्टर ऑफिस म्हणजे आमच्या बापाची जागीरदारी आहे, अशा रुबाबात ते वागले होते आणि त्यांना ते खटकत होतं, त्यामुळं ते मला बोलवत नव्हते। माझ्या भावाला हद्दपारीचं नोटीस काढलं, आता तेच हद्दपार झाले सत्तेमधून। म्हणजे सत्तेचा इतका माग चांगला नसतो। अधिकाऱ्यांना जो जिल्हा परिषदचा सदस्य आहे, या जिल्ह्यामध्ये समाज कल्याण सभापती म्हणून सगळ्यात चांगलं काम केलं तुम्ही, अनेक वेळा छापलं आहे, त्यांना तुम्ही हद्दपारीची नोटीस देता, म्हणजे सत्तेचा गैरवापर करण्याचं तुम्ही किती प्रयत्न केले, परंतु त्यांना काय झालं नाही। त्यांना वाटलं आम्ही शरण येऊ, अरे आम्ही शरण येणारे लोक नाही, आम्ही काम करणारे लोक आहोत आणि त्यामुळं जेव्हा आता आमचे पालकमंत्री मीटिंग घेतील तेव्हा सगळ्यांना बोलवतील। ते कुणाला असं चुकीच्या पद्धतीनं निरोप न देणं, मीटिंगला न बोलावणं असा कुठलाही प्रकार भारतीय जनता पार्टीकडून होणार नाही।